आज आपण झणझणीत मिरचीचा ठेचा किंवा ज्याला आपण मिरचीचा खरडा म्हणतो अगदी गावराण पद्धतीचा तो ठेचा बघणार आहोत कमी तिखट होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आणि अगदी झटपट ठेचा एक पंधरा ते वीस दिवस कसा टिकून ठेवायचा भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया ठेसा बनवायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला इथे एक महत्त्वाची मी अशी टीप देईन एक पाच सहा दिवस पुरेल इतकाच आपल्याला ठेचा ताजा ताजा बनवून ठेवायचा आहे म्हणजे त्याची चव छान राहते तो खराब होत नाही तसं बघायला गेलं तर हा ठेचा पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित टिकून राहतो मिरचीचा ठेसा बनवण्यासाठी इथे आपण पंधरा लवंगी आणि जास्त तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आमच्या घरी बऱ्यापैकी तिखट खात असल्यामुळे मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी पोपटी रंगाच्या सुद्धा वापरू शकता मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि संपूर्ण कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचे म्हणजे यामध्ये बिलकुल ओलावा राहिला नाही पाहिजे असं छान सुकून घेतल्यानंतर सगळी देठ आपण याची काढून घेणार आहोत अशा सगळ्या मिरच्यांच्या देठ काढल्यानंतर एका मिरचीचे दोन तुकडे किंवा मोठी असेल तर तीन तुकड्यांमध्ये आपण याला चिरून घेणार आहोत असं केलं की मिरच्या भासताना आपल्या अंगावर उडत नाही किंवा त्याची बी आपल्या डोळ्यामध्ये वगैरे जात नाही तर असं हे आपल्याला झरो करायचं आहे ठेचा थोडाच असल्यामुळे इथे आपण तडका पॅनमध्ये ठेचा बनवणार आहोत तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मोठ्या लोखंडी तवा कि किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता तडका पॅन चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल असं संपूर्ण पॅनला आपण पसरून चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणखीन एक महत्वाची टीप या ठेसा बनवण्यासाठी तेल अत्यंत आपल्याला कमी वापरायचं आहे सगळ्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत मध्यमाचेवर एक पाच सहा मिनटं हलक्याशा बदामी रंगावर आणि मस्त मिरच्यांचा छान ठसका उठेपर्यंत आपण या छान भाजून घेतलेल्या आहे असा छान भाजल्यानंतर यावर अशा व्हाईट कलरचे स्पॉट्स किंवा असे हे डाग येतात आणि मिरच्या हलक्याशा नरम पडतात असं छान भाजून झाल्यानंतर इथे आपण एक दहा ते बारा लसणाच्या सोलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा मिरच्यांसाठी दहा बारा लसणाच्या प पाकळ्या अगदी परफेक्ट आहेत आता लसूणसुद्धा हलक्याशा बदामी रंगावर आपण मस्त खरपूस असं छान परतून घेतलेलं आहे ठेसाची चव आणि पसायला पौष्टिक व्हावा म्हणून इथे आपण अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही जाड मीठ जरी वापरलं तरीही चालू शकतं पुन्हा एखाद मिनिट आपण याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे साधारणतः एक सहा ते सात मिनटं सगळी सा चिन्ह असं खरपूस परतल्यानंतर गॅस हक्ती आपल्याला मंद करायचं आहे आणि मंद असेवरच घरातला तांब्या ग्लास किंवा पावभाजी मॅशरणे असं हे जाडसर आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे गॅस हक्ती बारीक केल्यामुळे या सगळी चिन्ह असं चांगली गरम असतात आणि गरम असल्यामुळे हे पटकन असं छान मॅश होतं तुम्ही इथे बघू शकता मॅश करताना अगदीच याचा गाळ करायचा नाही मात्र असं जाड जाड आपल्याला ठेवायचं आहे आता हेच तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता आणि बरेच जण मला प्रश्नसुद्धा विचारतील पण मिक्सरला अगदीच याचा लगदा होतो असं केलं की यातला जो क्रंचीपणा असतो कुरकुरीतपणा असतो कायम राहतो आणि आता या स्टेजला गॅस आपण मध्यम केलेला आहे मध्यम के वर यातलं सगळं पाणी सुखेपर्यंत आपल्याला पुन्हा एकाद मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे असं संपूर्ण पाणी यातलं सुकून घेतल्यानंतर इथे आपण एक खास जिन्नस वापरलेला आहे तर साधारणतः एखाद चमचा आपण इथे लिंबाचा रस पिळून घेणार आहोत लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतल्यामुळे एक तर याला चटपटीतपणा येतो मिरचीचा ठेचा टिकायला मदत होते शिवाय हा ठेचा बिलकुल तिखट लागत नाही आता लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा आपण एक मिनिटभर आपण याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे म्हणजे लिंबाचा रससुद्धा आपल्याला सगळं सुखवून घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे का बाहेर विकत मिळणारा मिरचीचा ठेचा एक वर्ष वर्षभर टिकतो त्यामध्ये लिंबाचं सत्व वापरलं जातं त्याने तो चटपटीत लागतो आणि टिकायला मदत होते एक मिनिटभर चांगला परतून घेतल्यानंतर दोन मोठे चमचे दाण्यांचा भाजलेला कूट घातलेला आहे तुम्हाला जर नसेल घालायचं तुम्ही न घालता सुद्धा असाच ठेचा खाऊ शकता पुन्हा एकाच मिनटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे तर असा हा मस्त सुटसुटीत दाणेदार कमी तिखट आणि अगदी झटपट होणार आपला हा मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे असा ठेचा संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि एका बंद डब्यामध्ये बाटलीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे एक पाच सहा दिवस बाहेर व्यवस्थित राहतो आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवस राहतो घरामध्ये भाजीला जरी काही नसेल तर चपाती भाकरी किंवा थालीपीठाबरोबर तुम्ही हा मस्त झणझणी जर्ण तसा ठेचा खाऊ शकता किती सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी प्रत्येकदाणा अगदी व्यवस्थित होतोय बिलकुल याचा लगदा किंवा चिकट तुम्हाला ठेचा दिसत नसेल खूप कमी तिखट आणि मस्त झणझणी जर्ण जर्ण तसा हा ठेचा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आजची ही रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय मला कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून खूप 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 धन्यवाद करते चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा